नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीचं एक महत्वाचं अपडेट समोर आलेला आहे मित्रांनो तर सकाळच्या वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो काल दिवसभरमध्ये मोठ्या प्रमाणे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठी प्रथम मैदान चाचणी तर डिसेंबर नंतर तेरा हजार पदांची भरती होणार आहे आता काय उमेदवार म्हणतात की तुम्ही माहिती उशिरा देत आहे तर मी का उशिरा देत आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काल दिवसभर मी वेबसाईटवर चेक करत राहिलेलं आहे तर ही फक्त एक न्यूज आहे मित्रांनो तर प्रॉपर जी आर आलेलं नाही तर महाराष्ट्र शासनाकडे एक जी आर येतो काय जी आर येतो की मित्रांनो पोलीस भरतीचा कुठलाही बदल चेंज करायचं असेल तर एक प्रॉपर जी आर येतो काल दिवसभर मी नेटवर बसलेलंच होतो वेबसाईट चेक करतच राहिलो तर कुठल्याही प्रकारचं जी आर आलेलं नाही मी असं नाही म्हणत की बाबा हे चेंज होणार नाही जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत चेंज होणार नाही एवढं एक लक्षात ठेवा मित्रांनो ओके चेंज होईल पण आश्वासन मोठ्या प्रमाणे दिलेले होते की आम्ही असं करू तसं करू तर त्याच्यातले पन्नास टक्के झाले पन्नास टक्के झालेले नाहीत तर त्यांनी थोडं माहिती पण दिलेली आहे सकाळच्या वेबसाईटवरही सर्व माहिती दिलेली आहे तर प्रॉपर जी आर अजून पण आलेले नाही तर काय काय माहिती दिलेली आहे बदल कसा होणार आहे किती जागा आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी सुरू होणार आहे म्हणजे प्रथम मैदान चाचणी असणार आहे सध्या कसं आहे प्रथम लेखी परीक्षा आहे नंतरनं मैदान चाचणी आहे ओके तर आता याच्यात चेंजेस होणार आहे असं ते म्हणत आहे अजून झालेलं नाही मित्रांनो करणार असं ते म्हणत आहे तर शारीरिक चाचणीपासून सुरू झाल्यानंतर मग नंतरनं लेखी परीक्षा होणार आहे तर या निर्णयामुळे ग्रामीण तरुणांना मोठा फायदा होणार आहे ओके okay? तर दोन हजार वीस दोन हजार एकवीस या दोन वर्षात जवळपास तेरा हजार जागा रिक्त आहेत तर याची भरती एकत्र होणार आहे तर अजून याला मान्यता मिळालेली नाही मित्रांनो तर शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर आता डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर म्हणजे मित्रांनो दोनच महिने राहिलेले म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी कधी मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे ओके इथपर्यंत क्लिअर आहे तर खाली संजीव कुमार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके असं त्यांनी लिहिलेलं आहे तर मित्रांनो नवा बदल कसा असणार आहे त्याचा पण माहिती त्यांनी दिलेलं आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आत्तापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदान चाचणी घेत होते मित्रांनो बरोबर आ त्यामुळे मैदान चाचणीतील हुशार असलेले विशेषतः ग्रामीण भागातील बहुतेक उमेदवार प्रक्रियेतून बाद झालेले कारण का त्यांना पुस्तकाची ज्ञान कमी असायची असे ते म्हणत आहेत मी नाही म्हणत ओके मित्रांनो आता हे सर्व सोडून द्या आता त्यांनी काय म्हणतात की चेंजेस काय होणार आहे ते पण सांगतो मित्रांनो मी तुम्हाला आता अगोदर मैदान चाचणी असणार आहे नंतर लेखी परीक्षा आहे असं सांगत आहेत तर मैदान चाचणी पन्नास मार्काची असणार का शंभर मार्कांशी अजून क्लिअर झालेलं नाही मित्रांनो तर मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो जोपर्यंत महाराष्ट्र शासनाकडनं जी आर येत नाही तोपर्यंत आपण ग्राह्य धरायचं नाही चेंज होण्याचे चान्सेस भरपूर आहेत कारण का भरपूर जण सांगितलेले आहे की आमदार म्हटलेले आहेत गृहमंत्री म्हटलेले आहेत भरपूर जण सांगितलेले की आम्ही चेंज करू बघूया चेंज झालं नाही झालं त्याचंही अपडेट आलं की आम्ही तुम्हाला सांगणारच आहे ही फक्त एक न्यूज आहे सकाळच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे सोलापूरचं सोलापूरचं नाव टाकलेलं आहे सोलापूरमध्ये माहिती असं प्रसिद्ध झाले म्हणून ते सांगत आहेत तर प्रॉपर याचं जी आर एल मित्रांनो महिना एक महिन्यामध्ये जी आर एल जी आर एल की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्रथम लेखी परीक्षाच असायला पाहिजे की मैदान चाचणी असायला पाहिजे तुमचे मत तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो ओके तुमचे मत मांडा तर लेखी परीक्षा असेल तर चांगलं होणार की मैदान चाचणी असेल तर चांगलं होणार तर तुमचे मत तुम्ही नक्की मांडा मित्रांनो आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो मित्रांनो जी आर आल्यानंतरच आपण ग्राह्य धरायचं आहे आता जानेवारीमध्ये डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे पण ते कसं असणार आहे एक महिना अगोदर म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये जाहिरात पडायचं असेल तर डिसेंबरमध्ये जी आर यायला पाहिजे फेब्रुवारीमध्ये जाहिरात पडत असेल तर जानेवारीमध्ये जी आर यायला पाहिजे आल्यानंतर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तुम्ही तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका